एबीपी माझा मुंबई। या मोर्चामधल्या यानंतर या मोर्चाबद्दलचे अपडेट्स घेऊयात आपल्या प्रतिनिधी अक्षय भाटकर कडून। अक्षय, या मोर्चामध्ये एक वेगळेपण दिसतंय, म्हणजे महिलांची संख्या लक्षणीय आहे किंबहुना ती मोर्चेकऱ्यांमध्ये सर्वाधिक दिसते आणि मोर्चाचं नेतृत्व सुद्धा महिलांच्या हाती दिसतंय, याबद्दल काय सांगशील? सौरभ, जसं की या मोर्चेकऱ्यांकडून आणि संघटनांकडून सांगण्यात आलेलं आहे तो म्हणजे हा मोर्चा मुळात मुलींच्या संरक्षणासाठीच आहे। लव जिहाद करून ज्या प्रकारे हिंदू मुलींना फसवलं जातं, त्यानंतर त्यांचे मर्डर देखील होतात, त्यांच्या वेगवेगळ्या त्रासाला सहन त्यांना सहन करावं लागतं, त्यांच्यासाठीच हा मोर्चा आम्ही काढतो असं सांगण्यात आलेलं आहे। मूळ उद्देश मुलींचं संरक्षण हाच आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण मोर्चामध्ये अगदी लहान लहान मुलींपासून सर्व मुली याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। जे मोर्चेकरी आलेले आहेत ते केवळ स्वतः न आलेले आहेत, त्यांनी कुटुंबातील अनेक मुलींना देखील सोबत त्यांनी आणलेलं आहे। त्यामुळे या मोर्चामध्ये म्हणजे अगदी 5 ते 6 वर्षांच्या लहान मुलीपासून मी देखील बघितलंय की 5 ते 6 वर्षांची लहान मुलगी ते अगदी मोठ्या मुली देखील याच्यामध्ये आहेत। अनेक महिला याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि ज्यावेळी हा मोर्चा प्रभादेवीला जाईल त्या प्रभादेवीच्या ठिकाणी जिथे छोटीशी सभा होणार आहे त्या सभेच्या ठिकाणी देखील काही लव जिहादमध्ये अडकलेल्या काही मुली ज्या आहेत, त्या काही तरुणी ज्या आहेत, त्या आपलं मत त्या ठिकाणी सांगणार आहेत, आपला अनुभव शेअर करणार आहेत। याच्यामुळे एक प्रकारे लव जिहादच्या विरोधातला एक सगळ्यात मोठा मोर्चा आतापर्यंतचा असा आपण याला याच्याकडे पाहू शकतो, याच्याकडे बघू शकतो आणि त्यामुळेच महिलांची संख्या या मोर्चामध्ये सर्वाधिक आहे आणि हळूहळू हा मोर्चा जो आहे तो पुढे आगेकूच करतो। याच्यामध्ये महिला सर्वाधिक आपल्याला दिसून येत आहेत। आपण वरतून जरी पाहिलं तर सगळ्यात जास्त पुरुष मंडळींच्यापेक्षा महिला याच्यामध्ये खूप जास्त दिसून येत आहेत। त्याच्यामुळे हा मोर्चा जो आहे तो महिलांनीच इथे पुढे ऑर्गनाइज करून महिलांनीच याचं नेतृत्व जे आहे ते महिलांकडे देण्यात आलेलं आहे आणि पुढे देखील ज्यावेळी हा मोर्चा जाईल त्या ठिकाणी महिलाच या स्टेजवरून भाषण करणार आहेत, बोलणार आहेत आणि काही लव जिहादमध्ये अडकलेल्या महिला ज्या आहेत त्या आपला अनुभव सांगणार आहेत। अशा प्रकारे महिलांनी काढलेला महिलांच्या नेतृत्वातला असा हा सगळ्यात सर्वात मोठा मोर्चा, ज्याच्यामधून जर कायदा तयार झाला तर याच्या